तर राहुल गांधींना मी जाहीरपणाने सांगतोय की सावरकर आमचं दैवत आहे, त्यांचा अपमान आम्हाला पटणारा नाही. फक्त राहुल गांधींना मला एक सांगायचंय, तुम्ही कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत गेलात, संजय राऊत तिकडे गेले होते, सोबत दिली होती, आम्ही सुद्धा तुमच्या सोबत राहिलो. पण आज जाहीर राहुल गांधींना मी सांगतोय की ही लढाई जी आहे ती लोकशाहीची लढाई आहे. कृपा करून नव्हे तर राहुल गांधींना मी जाहीरपणाने सांगतोय की सावरकर आमचं दैवत आहे, त्यांचा अपमान आम्हाला पटणारा नाही, अजिबात पटणार नाही. लढायचं असेल तर दैवतांचा अपमान आम्ही सहन नाही करणार, अजिबात करणार नाही. कारण सावरकर काय होते हे नुसतं आपण वाचू शकतो, पण सावरकरांनी काय केलं होतं म्हणजे तेव्हाचा तो सगळा जर का काळ आपण आपल्या डोळ्यासमोर आणाल, चापेकर बंधूंना फाशी दिल्यानंतर 15 वर्षाचं पोर घरातल्या अष्टभुजा देवीसमोर जाऊन शपथ घेतो की देशाच्या स्वातंत्र्यासाठी देशाच्या शत्रूला चाफेकरांसारखा मारत मरेन, किंवा शिवछत्रपतींसारखा विजयी होऊन माझ्या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा अभिषेक करेन. हे 15व्या वर्षी शपथ घेणारे सावरकर. त्या सावरकरांच्या वाड्यामध्ये लहान असताना मी शिवसेना प्रमुखांबरोबर गेलेलो आहे भगूरला. त्या काळातली ती त्यांची सगळी शस्त्र. सावरकरांचे वडील हे टिळक भक्त, आणि सावरकरांनी सुद्धा जे काही केलेलं आहे ते सर्वसामान्याचं येरागाबळ्याचं काम नाहीये. 14 वर्ष रोज मरण यातना, चापकाचे फटकारे खायचे, खाण्याला जुंपायचे, टांगून ठेवायचे, वाटेल तसं त्यानं छळ अनन्वित छळ केला. 14 वर्ष त्या माणसाने छळ सोसला, ते सुद्धा एका प्रकारे बलिदानच आहे. जसे आपले क्रांतिकारक फाशी गेले, जसे आपल्या क्रांतिकारकांनी गोळ्या खाऊन बलिदान दिलं, तसंच 14 वर्ष सुद्धा मरण यातना सोसणं हे येरागाबळचं काम नाही. आणि म्हणून मी राहुल गांधींना सांगतोय की आपण एकत्र आलो आहोत जरूर, या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी आलेलो आहोत, या देशाचं संविधान वाचवण्यासाठी आलेलो आहोत. त्याच्यामध्ये कुठे आता फाटे फुटू देऊ नका, मुद्दा म्हणून तुम्हाला डिवचलं जात आहे. पण आत्ता जर का वेळ चुकली तर आपला देश हुकुमशाहीकडे गेल्याशिवाय राहणार नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. तुम्हाला पटतं की नाही तुम्ही मला सांगा. ज्या पद्धतीने हे बेगुमानपणाने कारभार करतायत तो कारभार बघितल्यानंतर 2024 सालची निवडणूक जर पुन्हा हे तिथे बसले म्हणजे तुम्ही बसवलेत, तर मग यानंतर निवडणुका आपल्या देशात होणार नाहीत, लोकशाही आपल्या देशातली संपली. आणि म्हणून मी म्हटलं ना की लढाई उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याची नाहीये, ही लढाई आपल्या देशाचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आहे.